हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाविकास आघाडी 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली। विरोधक खोटे बोलत होते मात्र आपणही गाफील राहिलो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली। महायुतीच्या प्रवक्त्यांनी एकमेकांच्या विरोधात बोलू नये, खुमखुमी असेल तर पक्षाच्या नेत्यांना विचारूनच बोला, देवेंद्र फडणवीसांची प्रवक्त्यांना तंबी। लोकसभेमध्ये कांद्यानं अनेकांना रडवलं, कांदा निर्यात बंदी करू नका, अजित पवारांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी। नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरदार, नाना पटोलेंची टीका, तर नाना पटोलेंना मोदींवर बोलण्याचा अधिकार आहे का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। आरक्षण छगन भुजबळांची मक्तेदारी नाही, भुजबळांचं ऐकून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करू नका, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। बारामतीत पालखी सोहळ्यामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र, संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये मुक्कामी। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये रवींद्र वायकरांना क्लीन चिट, मुंबई मनपाकडून गैरसमजुतीमधून गुन्हा दाखल झाला, आर्थिक गुन्हे शाखेची कोर्टात माहिती। रावसाहेब दानवेंच्या भेटीनंतरही राजू शिंदे ठाकरे गटामध्ये जाण्यावर ठाम, राजू शिंदेंच्या प्रवेशाचे बॅनर झळकले, छत्रपती संभाजीनगरमध्ये लागले बॅनर। पीएम रुग्णालयामधील रिपोर्टचे प्लेट बनवण्याचं प्रकरण, तपासासाठी 1 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना। अयोध्येप्रमाणे गुजरातमध्ये भाजपचा पराभव करणार, गुजरात दौऱ्यामध्ये राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी ब्लॉक असणार, तर पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही। मुंबईच्या अनेक भागामध्ये रात्रीपासून रिमझिम पाऊस, पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। साताऱ्याला आज मुसळधार पावसाचा इशारा, तर ठाणे रायगड रत्नागिरी पुणे सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज। झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव, 116 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 102 धावांवर ऑल आउट, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची निराशाजनक कामगिरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।